नमस्कार, मी श्यामराव मोकाशी, राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष आणि आता महाराष्ट्रातून रिक्षा टॅक्सी परमिट राज हे कायमस्वरूपी खत्म होणार आहे। रिक्षाचे परवाने हे कॉन्ट्रॅक्ट कॅरियर कलमानुसारच दिले जातात आणि त्याला टर्म कंडिशन असतात। हा परवाना सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी दिला जातो, परंतु बँका पतफेड्या यांनी सर्वांनी मिळून एक मोठा परमिट राज हे जोपासलेलं आहे आणि त्याला आरटीओ अधिकारीसुद्धा लाच खाऊन हे परमिट राज जोपासत आहेत आणि आता हे परमिट राजच खत्म होणार आहे। कुठल्याही बँकेला पतपेढीला सुद्धा परवाना गहाण ठेवता येत नाही। त्यांनी जे कर्ज दिलेलं असतं ते वाहनाला दिलेलं असतं आणि प्रत्येक 5 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरी 15 दिवस ते 6 महिने हा परवाना नूतनीकरण करावा लागतो। जर त्यानं परवाना नूतनीकरण केला नाही तर तो परवाना संपलेला असतो आणि बेकायदेशीरपणे कुठल्याही बँकेला पतपेढीला रिक्षाही वरून नेऊन दुसऱ्याला विकता येत नाही परवान्याचं। आणि परवाना धारकांना एक पाळी ही स्वतः चालवायची असते आणि मगच ज्याच्याकडे लायसन बिल्ला आहे त्याला तो एक पाळी भाड्यानं चालवूला देऊ शकतो। जर ड्रायव्हरकडं लायसन बिल्ला नसेल तर आता परवाना धारकाला 10,000 रुपये दंड होणार आणि तो परवाना धारकानंच भरायचा आहे। जे ड्रायव्हरनं काही करील ते परवाना धारकाच्या ई चलन कार्डमधून त्याचे पैसे दंडाचे कटणार। त्याच्यामुळं ज्यांनी दुसऱ्याची परवाने 3-5 वर्षासाठी घेतलेले आहेत त्यांनी कमीत कमी ज्यानं तुम्हाला गाडी विकली त्याच्याकडून अग्रीमेंट तरी करून आणून ठेवा। ह्या गाड्या आता पकडल्या जाणार आहेत आणि सुमारे 1 लाख रिक्षाचे परवाने हे महाराष्ट्रात कायद्यानुसार कायद्यानं कॅन्सल होणार आहेत। त्याच्यामुळं आता रिक्षाची परमिट चालू आहेत, ज्यांना कुणाला रिक्षाची परमिट काढायची आहे त्यांनी ताबडतोब आरटीओला जाऊन काढा, भाडी नाकारू नका, मीटरनंच व्यवसाय करा। मीटर बंद असेल तर तुम्हाला 5,000 रुपये दंड आहे। अगदी तुमचे सगळे दंड हे ऑनलाईनला जुळत आहेत हे मात्र कुणीही विसरू नका। जर तुम्हाला परवान्याची गरज आहे त्यांनी आरटीओला जाऊन तात्काळ परवाने काढा, परंतु दुसऱ्याला हा परवाना कुणालाही भाड्यानं घेता येणार नाही किंवा दुसऱ्याचा घेताही येणार नाही। प्रत्येकानं आता परमिट राज खत्म करण्यासाठी दुसऱ्याला 300 रुपये शिप देण्यापेक्षा आरटीओला जावा, ऑनलाईन करा, पोलीस रिपोर्ट घ्या आणि रिक्षाचं परमिट काढा। जे नोकरीवाले आहेत ज्यांनी दुसऱ्याला परमिट दिलेले आहेत हे परमिट कॅन्सलच होणार आहेत। शिवाय बँका पतपेढ्यांनी जबरदस्तीनं गाड्या पकडून नेलेल्या आहेत, त्यांचे परवाने हे कॅन्सलच झालेले आहेत। बँकेला जर कर्ज वसूल करायचं असेल तर त्यांनी कोर्टात जाऊन त्या कर्जदाराचे गावची स्थावर जंगम मालमत्तासुद्धा विकून बँक कर्ज वसूल करू शकते, पण कुठल्या माफियाच्या गुंडाच्या माध्यमातून त्यांना वाहन पकडता येत नाही। आणि जर कुणाची अशी जबरदस्तीनं कुठलंही वाहन असून द्या, जर तुमचं जबरदस्तीनं वाहन पकडलं तर तुम्ही सहकार विभागाकडे त्या बँकेची तक्रार करू शकता, बँकेची चौकशी होते। आत्तापर्यंत 20-25 बँका ह्या चौकशीच्या घेऱ्यात आलेल्या आहेत आणि तेही रिक्षावाल्यांनी त्यांना कामाला लावलेलं आहे हे मात्र विसरू नका। तर प्रत्येकाला ज्याला गरज आहे त्यानं रिक्षाचा परमिट काढा। 31 मार्चच्यानंतर रिक्षा परमिटचा राज्याचा डेटा बनणार आहे आणि महाराष्ट्रात रिक्षाची परमिट कायमची बंद होणार आहेत। परवानाधारकानं एक पाळी चालवायचीच असते आणि दुसऱ्याला जी परमिट दिलेली आहेत ते आधार OTP व्हेरिफिकेशन तपासणीद्वारे ही परमिट कॅन्सल होणार आहेत। ज्यांचे लायसनचे पत्ते, ज्यांची रिक्षाची परमिट मुंबईतली आहेत परंतु ते नालासोपारा वसई विरारला राहिला आहेत, त्यांनी तात्काळ पत्ते बदली करून घ्या। तुमचीही परवाने हे बोगस पत्ते दिलेत म्हणून तेही कॅन्सल होणार आहेत हे मात्र विसरू नका। प्रत्येकानं आरटीओला जावा, रिक्षाचं परमिट काढा, दुसऱ्याला आता काय कुठली शिफ्ट द्यायची गरज नाही आणि प्रत्येकानं मालक बना। बँका 100% कर्ज देतात। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, परमिट राज खतम करा।
धन्यवाद।